बाळांनो, इयत्ता 6वीच्या वर्गातील मराठी विषयातील पाठ 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण हा पाठ आपण आज बघणार आहोत। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आईवडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण आणि भाऊ यांच्या सहवासात यांतून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीच्या चित्रण या पाठातून आपल्याला मिळणार आहे, केलेलं आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा अल्प परिचय आपण बघूया। पूर्ण नाव अमीर पाकीर जैनुल अब्दुल कलाम, जन्म 15 ऑक्टोबर 1931 आणि मृत्यू 27 जुलै 2015। त्यांचं कार्य संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाचं भरीव असं कार्य केलेलं आहे। मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। भारताचे वैज्ञानिक, भारताचे माजी राष्ट्रपती आणि त्यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल भारत सरकारनं त्यांना अनेक सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केलेलं आहे, जसे पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, त्यानंतर पद्मविभूषण आणि सर्वोच्च सन्मान असा भारतरत्न। या भारतरत्नाची ही दोन्ही बाजू तुम्हाला दिसत आहेत, असे तिन्ही सर्वोच्च सन्मान यांना मिळालेले आहेत। डॉक्टर APJ कलाम विख्यात अणुशास्त्रज्ञ, त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं। माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी, हाडांचे शिक्षक आणि बालकप्रेमी, विंग्स ऑफ फायर याच पुस्तकाचं माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून हा पाठ आपण बघणार आहोत, का त्यातील काही प्रसंग बघणार आहोत। यानंतर इंडिया 2020, त्यानंतर अ विजन फॉर द न्यू मिलेनियम इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहे। त्यांना लहान मुलांबद्दल खूप विशेष आवड होती। डॉक्टर अब्दुल पाकीर जैनुलुद्दीन अब्दुल कलाम तथा APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे झाला होता। कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले। लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉक्टर कलाम गावातच वर्तमानपत्र विकून तसेच अन्य छोटी मोठी कामे करून पैसे कमवत असत आणि घरी मदत करत असत। त्यांचं बालपण खूप कष्टात गेलं। कोंबडा हरवण्याच्या अगोदरच त्यांना जाग यायची, तोंडावर पाणी मारलं की रेल्वेच्या सिटीचा आवाज कानावर पडल्यानंतर ताबडतोब ते धावत सुटायचे। रेल्वे गाडी स्टेशनमध्ये येण्यापूर्वी ते रेल्वे स्टेशनला जायचे। कोणतंही भान नव्हतं, पायी चालत जायचे। रेल्वेतून येणारे वर्तमानपत्राचे गठ्ठे ते गोळा करायचे। शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड होती। नंतर ते तिरुचिरापल्लीचे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले। तेथे BSc झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला। प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते।
बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने प्रशिक्षण पूर्ण केलं एरोस्पेस इंजिनिअरिंग म्हणून. 1963 ते भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोत संशोधनात त्यांनी भाग घेतला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताचे क्षेपणास्त्र विकसित एकात्मिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेऊन तो यशस्वी करून दाखवला. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची त्यांची कला ही अवगत होती. क्षेपणास्त्र विकास कार्यातील अग्निक्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अनेक प्रभावी धोरणांची त्यांनी आखणी केली. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मविभूषण व भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपणात अथक परिश्रम व्यतीत करून विद्येची अखंड आराधना करत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. पुढील 20 वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे ते स्वप्न सतत पाहत होते. त्यांचं बालपण हे अतिशय कष्टात आणि जिद्द मेहनत यात त्यांनी व्यतीत केलेलं आहे. जेव्हा ते रेल्वे स्टेशनवरून वर्तमानपत्राचे गठ्ठे घ्यायचे आणि ते घरोघरी वाटायचे, यासाठी त्यांचा भाऊ शमसुद्दीन हा मदत करायचा, कारण तो एक वर्तमानपत्राचा वितरक होता. कोणतेही वाहन नसताना पायी चालत रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक घरोघरी जाऊन ही वर्तमानपत्र ते घरोघरी टाकायचे. त्यातून वेळ मिळेल तसा ते अभ्यास करायचे. वर्तमानपत्रातील अक्षर वाचता येत नव्हते, तरी चित्रांचं निरीक्षण करून त्यांची एक विचारांची ठेवण घडली. ऊन वारा पाऊस यांचा अजिबात कोणताही त्यांच्या कार्यात व्यत्यय न येता जेव्हा पाऊस असेल तेव्हा झाडाखाली निवाऱ्याला थांबून ते वर्तमानपत्र मात्र वाचण्याचं आणि वितरण करण्याचं काम त्यांनी अखंड चालू ठेवलं. त्यांच्या खोलीत वर्तमानपत्रातील कात्रणं आणि या कात्रणामध्ये विमानांची माहिती, विमानांचे प्रकार हे दिसून येत असे. बघा, या कात्रणामध्ये विमानांची कात्रणं आणि त्यांची माहिती दिसते तुम्हाला. बघा त्यांची खोली किती, फक्त कात्रणं आणि अभ्यासाची पुस्तकं आणि अभ्यासाची पेटी त्यांनी भरलेली आहे. ते प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत असत आणि जलालुद्दीन नावाचा
जो होडी बांधण्याचा व्यवसाय करत होते ते नातेवाईक आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. जसं वडिलांकडून त्यांनी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकले, आईकडून ते चांगल्यावर विश्वास ठेवण्याची आंतरिक शक्ती आणि दयाळूवृत्ती शिकले, शमसुद्दीन आणि जलालुद्दीन शमसुद्दीकडून शहाणपण शिकले, जलालुद्दीन आणि समसुद्दीन त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर खूप मोठा झाला. ते सतत लहानपणापासून कष्ट जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आहे, संकटाचा सामना करत फक्त आणि फक्त शिक्षणाचा ध्यास, जसं वय वाढेल आणि मोठं झाल्यानंतर सायकल आणि वाहनांचा वापर करू, पण त्यांनी तो व्यवसाय वर्तमानपत्र घरोघरी टाकण्याचा मात्र त्यांनी सोडला नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आणि भारताचे एरोस्पेस इंजिनिअरिंग म्हणून ते काम करू लागले. आपण या पाठामध्ये त्यांच्या आत्मचरित्राचा जो भाग बघणार आहोत, जेव्हा ते या पाठातून आपल्याशी बोलतायत हे स्वतःच्या भाषेत बोलतायत असं आपण ग्रहित धरू आणि आपण हा पाठ बघूया. ते म्हणतायत, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तूच होती. आमच्या गावात STR मणिकम नावाचे एक क्रांतिकारक देशभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही ते मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरवरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरमधून येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावावरून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खंबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतील सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत, पण झाडून सर्वजणांना पेरियार EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिरायकांना पेपरचा अंक वाचण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये
दुसरे महायुद्ध पेटले. कारण काय असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीच्या जवळ एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमावत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्या गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते, पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुकोष्टी दरम्यान खाली फेकले जात असे. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवण्याची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकटचा सहवास लागला, त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले शरीराची व भाषा, डोळ्याची भाषा ओळखायला शिकलो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळखळत गेला, त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांना सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. रामेश्वर सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी मागितली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठावर पडावेत तसे वडील बोलू लागले. ते म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायला हवं. सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवीन प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवं. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुला रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली, पण श्वार्ज हायस्कूल अन या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. 50,000 वस्ती असलेल्या शहरात सदैव गजबज असायची, पण रामेश्वरला जसा एजन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. मला घरची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाला उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो.
नव्या वातावरणाशी जुळून घ्यायचे मी मनाशी ठरवले, कारण माझ्या आईवडिलांकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूरं करणे माझे कर्तव्य होते. त्यासाठी रामेश्वरमध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. मळनू हे त्यांच्या वडिलांकडून त्यांच्यावर जे पडलेले संस्कार आहेत हे आपल्याला या पाठातून, आईकडून पडलेले संस्कार हे या पाठातून आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत त्यांचं जीवन हे अगदी खडतर कष्टात गेलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे, स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, चांगल्या गोष्टीवर विश्वास, शहाणपण, चेहऱ्यावरून माणसाच्या मनातले भाव ओळखायचे, शरीराची भाषा ओळखायची, कशी ओळखायची हे त्यांना चांगलंच अवगत होतं. शिकण्याची जिद्द, आलेल्या संकटांना सामोरे जायचं हे त्यांचे गुण त्यांना आयुष्यात सर्वोच्च पदावर नेऊन ठेवलेले आहे. यापुढे आपण एक छोटीशी चित्रफित बघणार आहोत अब्दुल कलामांच्या जीवनावर आधारित. ती तुम्ही बघा आणि पाठ्यपुस्तकातील पाठ चार वेळा वाचा, समजून घ्या. समजलं नाही तर मला केव्हाही विचारा, आपण नक्की सांगूच. आता आपण चित्रफित बघणार आहोत. चित्रफित एकदम काळजीपूर्वक बघा.
नाली ती पोणारे தேர்வு ஒண்ணு எழுதுனா இறுதி சுற்றில் தோத்து தா சோகத்தில திரும்புனா படிக்கணும்னு ஆர்வம் அவன ஆடம் விட்டு தூக்குச்சு தோல்வி கூட வெற்றி தான் அன்னைக்கு தான் தோணுச்சு புயலுக்காத்த எழுத்துக்கிட்டு மேகம் பருந்து ஒண்ணு பறந்திடத்தான் பார்த்து நின்னானே பறவை எல்லாம் மழைக்கு கீழே பருந்து மட்டும் மேக மேல மனசு உயர வாழ்க்கை உயர சாட்சி சொன்னாரே சேதி தாடு போட்டவரே தலைப்பு சேதியான கதை குடியரசு தலைவராகி குடியேற்றினது இந்த கதை உலக நம்ம என்று பார்க்க தலை நின்று இளைஞரெல்லாம் விழிச்சு கனவு காண சொல்லும் இந்த கதை குயிலில் குளிப்பது பொய் கனவு இளிரவில் விழித்திருக்க செய்வது கனவு விழித்திருக்க செய்வதே கனவு கனவு.